नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आणि दिवाळीची प्रिपरेशन तर सगळीकडे चालूच असेल. तर आता जस्ट मी 2 दिवसापूर्वी एक अमेझॉनचा हॉल शेअर केला, ज्याच्यामध्ये होम डेकोर आयटम्स मी शेअर केले आहेत. जर तो तुम्ही हॉल बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. त्याच्यामध्ये मग मी खूप व्हरायटी ऑफ आयटम्स दाखवलेले आहेत. आणि त्या हॉलमध्ये, त्या व्हिडिओमध्ये मी असं शेवटला सांगितलं होतं की मी जस्ट डीमार्टला जाऊन आली, तर डीमार्टवरून पण सुद्धा मी काही गोष्टी घेऊन आलेल्या आहेत. तर त्या सुद्धा मी आज या हॉलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा एक मिक्स्ड शॉपिंग हॉल असणार आहे डीमार्टचा. आणि याच्यातल्या काही गोष्टी आम्ही ऑलरेडी यूज सुद्धा करतो आहोत, बट एक रिव्ह्यू देण्यासाठी, म्हणजे क्वालिटी कशी आहे आणि प्राइस कशी आहे यासाठी हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. सो मेक शुअर की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल, व्हिडिओ अजिबात स्किप नका करू. आणि आता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सो फर्स्ट जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहेत बेडशीट्स. तर मी टोटल 3 बेडशीट्स घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2 आहेत सिंगल बेडशीट आणि 1 आहे डबल बेडशीट. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे नॉर्मल डेली यूज साठी ऍक्च्युली मी घेतलेलं आहे सिंगल बेडशीट. आणि कॉटन मटेरियल आहे, प्रिंट पण खूप छान आहे. सो जसं की तुम्ही बघू शकता की ह्याच्यावर छान अशी कलरफुल फुलांची प्रिंट आहे आणि कॉटन मटेरियल आहे. आणि एकदम रिझनेबल रेंजमध्ये आहे ते. तर ह्याची प्राइस आहे 229. मी सगळ्यांची प्राइस स्क्रीनवर सुद्धा देईन. तर चांगलं आहे डेली यूज साठी. आणि हे ऑलरेडी आम्ही सगळे बेडशीट यूज वॉश करून बघितलेले आहेत, तर कुठल्याही कलर गेला नाही किंवा कुठल्याही ह्याचा क्वालिटी खराब झालेली नाही. सो त्या एक्सपिरियन्सवर मी हा रिव्ह्यू शेअर करते आहे. तो हे होतं फर्स्ट बेडशीट. देन जे सेकंड आहे त्याचा कलर मला खूप आवडला. हा फर्स्ट जो होता तो ऑफ व्हाइट आहे, हा थोडासा व्हाइट मध्ये आहे, पण ह्याच्यावर छान अशी हे तुम्ही बघू शकता पिंक कलरची ह्याला मस्त मोठी बॉर्डर आहे. आणि ह्याच्यावर अशी छोटी छोटी फुलं बनवली आहेत आणि पूर्ण बेडशीट वरती असंच प्रिंट आहे. तर हे खूप छान दिसतं. आणि ह्याच्यासोबत एक कुशन कव्हर सुद्धा आलेला आहे. तो ऑलरेडी मी यूज करायला स्टार्ट पण केलेली आहे, तर त्याचा फोटो मी साईडला अटॅच करेन. आणि ह्याचे फोटो सुद्धा मी अटॅच करेनच, जेवढे जमीन तेवढे सगळे फोटोज अटॅच करेन. आणि हा होता, हा पण सिंगल बेडशीटच आहे आणि ह्याची प्राइस आहे 329 सिंगल बेडशीट विथ सिंगल पिलो कव्हर. देन जो थर्ड आहे तो मी डबल बेडशीट घेतला आहे. तर थोडा वेगळा कलर आहे हा, ग्रीन नाही म्हणता येणार, आय डोंट नो, म्हणजे थोडाफार काय म्हणू शकतो आपण ह्याला, ग्रीन आणि ब्ल्यू मध्ये मिक्स जो शेड असतो तसा शेड आहे. आणि ह्याच्यावर पण छान अशी फुलांची प्रिंट आहे मस्त. थोडासा मिक्स मटेरियल आहे हा, प्युअर कॉटन नाही म्हणता येणार याला. बट डबल बेडशीट तुम्ही जसे हायर रेंजमध्ये जाल तसे तुम्हाला छान क्वालिटीमध्ये मिळतं. तर आमच्याकडे तर नॉर्मली अर्निका खूप मस्ती करत असते, बेडवर काही ना काही चालूच असतं, सतत आम्हाला बदलावं लागतात बेडशीट. त्यामुळे मी असेच घेतले आहेत जे सतत आपल्याला चेंज करता येते. एव्हरी ऑल्टरनेट वीकमध्ये किंवा वीकमधून 2-2 आपण चेंज करून वॉश करू शकतो. तर त्यामुळे मी जास्त हायर रेंजमध्ये गेली नाही डबल बेडशीटसाठी. आणि ह्याच्या बरोबर पण हा सिंगल कव्हर आला आहे, बट हा ऍक्च्युली सिंगल नाही डबल कव्हर आलेला आहे, पण हे खूप मोठे कव्हर आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल. तर कुशन पेक्षा खूप मोठे आहेत. आम्ही विचार करतो की ह्याला आपण काहीतरी थोडं शॉर्ट करून छोट्या कुशनसाठी वगैरे कव्हर बनवून घेऊ, कारण एवढे अननेसेसरी वेस्ट जाणार. पण हे पण मटेरियल खूप छान आहे. देन मी काही टॉवेल सुद्धा घेतलेले आहेत. तर फर्स्ट आहे तो घेतलेला आहे अर्निकासाठी आणि खूप क्यूट आहे हा. ह्याच्यावर असं हे टेडी बिअरचं प्रिंट बनवलेलं आहे मस्तपैकी. आणि एकदम सॉफ्ट मटेरियल, एकदम सॉफ्ट, म्हणजे बेबीजसाठी एकदम मस्त आहे. तर अर्निका आता 1.5 वर्षाची आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. त्यामुळे तिच्यासाठी हा टॉवेल खूप क्यूट आहे आणि हा मी यूज करून पण बघितला, वॉश सुद्धा झालेला आहे. तर ह्याची प्राइस आहे 179 रुपीज. आणि खरंच खूप सॉफ्ट मटेरियल आहे, मायक्रो फायबर मटेरियल आहे हे, स्पेशली किड्ससाठी. आणि हा तुम्ही मशीन वॉश करू शकता, हँड वॉश करू शकता,
इजी टू कॅरी आहे, म्हणजे लाईट वेट तर आहेच, फोल्ड करून इझिली तुमच्या लगेज मध्ये सुद्धा राहील. नॉर्मली आपलं असं असतं, आपण जेव्हा ट्रॅव्हल वगैरे करतो तेव्हा टॉवेल्सच आपले एवढे मोठे मोठे असतात, तर आपण ते कॅरी करायला गेलं तर आपल्या अर्धेल काय म्हणतो अर्धी स्पेस बॅग मध्ये त्याच्यानेच घेते. तर हे बघा, अशी छोटीशी सॉफ्ट होते घडी मस्त, आणि हे खूप छान आहे, आणि 179 मध्ये एवढा सॉफ्ट टॉवेल, म्हणजे खूप छान डील आहे हे. सो नेक्स्ट दोन मी अजून टॉवेल घेतलेले आहेत, ते असेच रेग्युलर यूज साठी घेतलेले आहेत. तर त्यातला एक हा आहे, तर हा असं नॉर्मल प्लेन व्हाईट टॉवेल आहे, आणि ह्याच्यावरती पिंक आणि मस्टर्ड कलरची अशी बॉर्डर आहे, आणि असा पातळ आहे हा मटेरियल, म्हणजे डेली यूज साठी. सपोज तुमच्याकडे गेस्ट वगैरे येतात तर एक्स्ट्रा टॉवेलची गरज पडते, आणि आता कोविडचं हे आहे तर आपण बाहेर वगैरे जातो तर सारखं आपण अंघोळ वगैरे करतो, तर हे टॉवेल असे रेग्युलर युजला चांगले असतात, म्हणजे हे रोज वॉश केले तरी प्रॉब्लेम नाही, आणि लवकर सुकतात. आपले नॉर्मल जे रेग्युलर टॉवेल असतात जे जाड असतात, तर ते रोज रोज वॉश नाही करतात आपल्याला, कारण ते वॉश करून पण पटकन खराब होतात, प्लस ते लवकर सुकत नाहीत. तर हे असे टॉवेल खूप छान आहेत, आणि ह्याची प्राइस आहे फक्त 99 रुपीज मध्ये. मी तुम्हाला त्याची लेंथ दाखवते. बऱ्यापैकी मोठा टॉवेल आहे, म्हणजे मला वाटतं हा अडल्ट साठी एकदम परफेक्ट आहे यूज करायला. देन असाच एक अजून एक टॉवेल आहे, हा सुद्धा असा रेग्युलर यूज साठी आणलेला आहे, पण हा सुद्धा तुम्ही बघू शकता लेंथ पण याची मस्त पैकी मोठी लेंथ आहे, आणि हा पण आहे फक्त 99 रुपीज मध्ये. तर ह्याच्यावर अशी छान चेक्सची डिझाईन आहे, व्हाईट आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर हे असेच एक्स्ट्रा आणून ठेवलेले आहेत, कधी कोणी गेस्ट आले किंवा एक्स्ट्रा युजला आपल्याला लागले तर हे टॉवेल हँडी राहतील. देन काही हँकर चिप्स आहेत, मी नॉर्मली नेहमी डीमार्ट मधूनच घेते, आणि त्यांची क्वालिटी खूप छान असते. आता मला वाटतं लास्ट 7 to 8 years मी डीमार्ट मधूनच हे हँकर चिप्स घेते आहे, आणि खूप स्वस्त अफोर्डेबल तर असतात, प्लस ते टिकतात, म्हणजे डेली युजला डेली वॉश करून सुद्धा त्याचे पटकन खराब नाही होत. तर एक तर आहे हा क्वालिटीमध्ये, ह्याच्यामध्ये अजून एक घेतलाय, दॅट इज इन आय थिंक पिंक ऑर रेड कलर, आणि याची प्राइस आहे 17 रुपीज. ऍक्च्युअली 23 रुपीज आहे, बट डीमार्ट स्पेशल 17 रुपीज आहे. आणि हे असे तीन पण घेतले आहेत मी. तर हे असे लाईट कलर मध्ये आहेत, येल्लो ब्ल्यू आणि पिंक. अनिकासाठी पण यूज होईल, माझ्यासाठी पण यूज होईल, आणि ह्याची प्राइस आहे 20 रुपीज. तर खूप छान आहेत, सॉफ्ट तर आहेतच. आता नेक्स्ट जे मी दाखवणार आहे ते सगळं किचन रिलेटेड आयटम्स आहेत, तर किचन रिलेटेड पण मी नेहमी काही ना काहीतरी घेत असते. आणि डीमार्टच्या क्वालिटीबद्दल सांगायला जायचं, एक तर त्यांच्याकडे व्हरायटी तर खूप असतेच असते, प्लस तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये छान वेगवेगळे डिझाईन्समध्ये असे डब्बे किंवा ग्रॉसरीज मिळतातच, आणि त्यांची क्वालिटी पण खूप छान असते. तर आधी मी तुम्हाला काही स्पूनचे सेट्स दाखवणार आहे जे मी सेटवाईज घेतले आहेत. तर हे असे छोटे जे आपले टी स्पून असतात छोटेवाले, ते असे मी घेतलेले आहेत. हा 6 सेट आहे, हे छोटे टीस्पून आहेत, आणि सेम मी असे मोठेवाले आपले जे टेबल स्पून आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा घेतलेले आहे, आणि हा सुद्धा असा 6 सेट आहे, तर 6 आणि 6. तर टीस्पून हा मला आय थिंक 99 हा 6 पूर्ण सेट मिळाला, प्लस मी हे असे फॉक सुद्धा घेतले आहेत, तर हे पण छान आहे, त्याच्यावर अशी मस्त खाली अशी डिझाईन दिलेली आहे, आणि हा पण असा 6 सेट आहे. तर 6 सेट आहे, आणि हा फक्त मिळाला आहे ओनली 109 मध्ये. तर ही पण खूप छान डील होती, आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे, म्हणजे असं नाही की एकदम हलकं फुलकं आहे, हेवी आहेत बऱ्यापैकी, स्टडी आहेत, दिसायला पण चांगले आहेत. अजून काय हवं आपल्याला? देन काही मोठे स्पून्स घेतले आहेत, तर एक त्याच्यापैकी एक हा आहे, असं नॉर्मली आपल्याला जेव्हा डोसा वगैरे करतो तेव्हा बॅटर टाकायला किंवा छोट्या भांड्यामध्ये काय ढवळायचं असेल तर एकदम छोटासा आहे हा, पण हा खूप मस्त आहे. देन हा एक घेतलेला आहे, हा आपण राईस साठी वगैरे युज करू शकतो, जेव्हा राईस सर्व करतो त्यासाठी हा खरंच खूप छान परफेक्ट शेप आहे, आणि लेंथ पण एकदम परफेक्ट आहे. आणि सेम एक हा घेतलेला आहे, सो हा आपल्याला भाजीसाठी किंवा डाळीसाठी वगैरे युज होऊ शकतो. हे सगळे 59 to 79 रेंजमध्ये होते. तर हे तीन मी ऑलरेडी युज करायला सुरुवात केलेली आहे, आणि हे खूप छान आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला काही डब्बे दाखवते किचनमध्ये जे आपण युज करतो ते.
तर हे तर असे तुम्हाला हे तर आम्ही ऑलरेडी युज करायला स्टार्ट केले आहे. तर हे असे सेट मध्ये मिळतात, म्हणजे दोनचा सेट किंवा तीन किंवा सहाचा सेट असतो. आणि याची सिंगल प्राइस आहे 79 रुपीज, म्हणजे ऍक्च्युली 126 रुपीज आहे, पण हे डीमार्टची प्राइस याची 79 मध्ये आहे. आणि हे छान टिकतात. 900 ml याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 kg पेक्षा थोडेसे कमी असेल, बट चांगलं आहे. 79 मध्ये अजून का हवा. आणि डिझाईन पण खूप छान आहे, अशी सिल्वर कलरची प्रिंट बनवली आहे, प्लस मस्त पैकी एअर टाईट आहेत हे. आतून पण एकदम छान क्वालिटी आहे आणि एअर टाईट सगळं राहतं, हवा अजिबात आत जात नाही. देन एअर टाईट मध्ये मी अजून एक डबा घेतला जो हा आहे, जो मी ऑलरेडी युज करते आहे. तर ह्याच मला हे खूप झाकण आवडलं, हे असं ओव्हर घ्यायचं आणि मग हे असं निघतं. म्हणजे हे पण पूर्ण एअर टाईट आहे, तर ह्याच्यात पण तुम्ही काहीही ठेवू शकता. तर हे असं ठेवल्यावर तर असं लूज वाटतं, बट हे जेव्हा तुम्ही बंद करता तेव्हा ते एअर टाईट होतं. तर हे असं डिरेक्टली निघत नाही, तुम्हाला हे ओपन करून एअर रिलीज झाल्यावरच हे निघतं. तर हे पण खूप छान आहे. याची प्राइस मला आठवत नाहीये, बट आय गेस 150 रेंजमध्ये हा होता. 1 लिटर कॅपॅसिटीचा आहे हा, तर हा पण खूप छान आहे. आणि नेक्स्ट दोन जे आहेत ते ग्लास मध्ये मटेरियल आहे, पण हे पण खूप छान आहे. मला ह्याचा शेप खूप आवडला, तर हा मी ऑलरेडी युज करते आहे. ह्याच्यामध्ये मी जो होममेड आंब्याचा मुरंबा बनवला होता तो ठेवलेला आहे. तर ह्याची रेसिपीची व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवरती आहे, तुम्हाला जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. मी आय बटनवरती लिंक सुद्धा शेअर करेन. तर फक्त 2 इन्ग्रेडियंट वापरून आंब्याचा मुरंबा कसा बनवायचा अशी ही रेसिपी आहे. आणि हे मी मे मध्ये बनवलं होतं, तर आता बघू शकता ऑलमोस्ट संपत आलेला आहे. अनिका सुद्धा खूप आवडीने खाते आणि खूप छान लागतो. तर हे पण असे एअरटाईट आहे छोटेसे, 500 ml ची कॅपॅसिटी आहे. 69 रुपीज प्राइस आहे, म्हणजे 69 मध्ये तुम्हाला एक ग्लास जार मिळतोय. किती मस्त डील आहे. हे जर तुम्ही बाहेर दुसऱ्या कुठल्या शॉप मध्ये, ब्रँडेड शॉप मध्ये गेला, तर आय डोंट नो थिंक की 100 किंवा 150 खाली तुम्हाला काचेची बरणी अशी मिळेल. आणि लीड पण खूप छान आहे, प्रॉपर एअर टाईट राहतं. आणि सगळ्यात मेन लुक खूप छान येतो. तर 69 मध्ये बेस्ट डील मी म्हणू शकते. आणि हा एक अजून एक सेम मी काचेचा घेतला आहे, हा सुद्धा मी ऑलरेडी युज करते. त्याची प्राइस आहे 129 रुपीज. आणि हा 900 ml कॅपॅसिटीचा आहे. तर दिसायला पण एकदम स्टायलिश आहे, तुम्ही बघू शकता. लीड पण अशी वरतून ओपन आहे हे, त्यामुळे आतलं तुम्हाला दिसतं. एकदम स्टायलिश दिसतो. बेस पण खूप छान आहे, बेसवर एक बारीक अशी डिझाईन बनवलेली आहे, तर बेस पण खूप छान वाटतो. लीड पण एकदम टाईट आहे, मस्त हँडी आहे, स्टडी आहे. काचेचं असल्यामुळे थोडस हेवी आहे, बट 129 मध्ये एकदम परफेक्ट, म्हणजे एकदम छान आहे, मस्त आहे. आणि हे सगळे असे तुम्ही जर ग्लासचे डबे किंवा आयटम्स तुमच्या किचनमध्ये जेव्हा सेट करता तेव्हा एक मस्त लुक येतो तुमच्या ओव्हरऑल किचनला. तर तुम्ही नेक्स्ट टाइम डीमार्ट मध्ये जाल तेव्हा हे नक्की ट्राय करा. आणि लास्ट मी दाखवेन की हे ऍक्च्युली वायपर, जे आपण किचनमध्ये, जे लोक किचनमध्ये काम करतात त्यांना माहिती असेल की हे किती इम्पॉर्टंट आहे किचनसाठी. तुम्हाला रोड साईडच्या स्टॉल्सवरती किंवा नॉर्मल प्लास्टिकच्या शॉपमध्ये नॉर्मल वायपर सुद्धा मिळतात, बट त्याच्याने ट्रस्ट मी पाणी पूर्ण निघत नाही. मी ते सुद्धा युज करून बघितलेलं आहे. आणि हे गालाचं आहे, ब्रँडेड असल्यामुळे प्राइस भलेही थोडी तुम्हाला जास्त मिळेल, म्हणजे रोड साईड तुम्ही घेतला तर तुम्हाला 30 to 50 रुपीज मध्ये मिळतं. आणि हे आय गेस 79 to 89 च्या रेंजमध्ये येतं. बट एक पाण्याचा एक थेंब सुद्धा राहत नाही तुमच्या किचन बेसवरती. तर मी हवं तर तुम्हाला दाखवेन एक व्हिडिओ सुद्धा साईडला यूज करून की पूर्ण पाणी वाईप आउट करतं ते. त्यामुळे हे खूप छान आहे. आणि हे ऑलरेडी मी आता भरपूर दिवस झाले यूज करते आहे, त्यामुळे हे क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. सो ब्रँडेड असल्यामुळे क्वालिटीबद्दल तर काही क्वेश्चनच तुम्ही करू शकत नाही, तर वर्थ आहे. तर असे मी अजूनही काय काय डिमांड मध्ये आयटम्स आणत असते थोडं आठवेल तसं. तर नेक्स्ट टाइम पण अजून काय आले तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा नक्की आवडला असेल. दिवाळी एकदम जवळ आली आहे, हार्डली 8 दिवस राहिले आहेत दिवाळीसाठी. तर आमच्याकडे सुद्धा जोरात तयारी चालू झालेली आहे.
फराळ बनवायचा आहे तर मी फराळाचा सुद्धा काही रेसिपीज घेऊन येणार आहे. सगळा नाही दाखवणार पण त्यातल्या त्यात माझ्या आईचा हातचा जो फराळ आम्हाला खूप आवडतो आणि आम्हाला असं वाटतं की ती खूप छान बनवते आणि ती रेसिपी सगळ्यांसोबत शेअर केली पाहिजे अशा एक ते दोन रेसिपीज नक्कीच मी घेऊन येणार आहे. सो मेक शुअर की नेक्स्ट येणारे व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस नका करू. सोबत छान छान व्लॉग सुद्धा येणार आहेत कारण की नोव्हेंबर येतं आणि नोव्हेंबर महिना हा माझा खूप आवडता महिना असतो हा कारण याच्यामध्ये दिवाळी तर येतेच आहे त्याच्यानंतर माझा बर्थडे सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर जो आमचे काही प्लॅन्स आहेत त्यामुळे नोव्हेंबर फुल ऑफ फन असणार आहे. खूप व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो तुम्ही एकही व्हिडिओ मिस नका करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता हा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा थँक्यू. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघित असेल त्याबद्दल सुद्धा तुम्हाला थँक्यू. आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचं कॉन्टेंट नक्की आवडत असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि असे छान छान व्हिडिओज घेऊन मी परत तुम्हाला नक्कीच भेटेन. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय. थँक्यू अँड लिव्ह लाईफ हॅपीली.